नमस्कार, माझं नाव आहे लक्ष्मी आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लाईट हाऊस अकॅडमी इझी वे ऑफ लर्निंग। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच। तर आज आपण घेतो आहे फोर्थ स्टँडर्डची एक ॲक्टिव्हिटी आणि या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे समथिंग स्पेशल, म्हणजे काहीतरी खास। आता हे काहीतरी खास काय आहे तर एका वर्गशिक्षिकेसाठी तिच्या वर्गातल्या मुलांनी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे आणि ते कशानिमित्त आहे, 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने। मला असं वाटतं प्रत्येकच शाळांमध्ये विद्यार्थी जे असतात ते आपल्या शिक्षकांसाठी या दिनानिमित्त खूप एक्सायटेड असतात, कारण मुलांना तो दिवस असा असतो ज्या दिवशी ते आपल्या भावना शिक्षकांबद्दलच्या त्यांच्याजवळ व्यक्त करू शकतात, स्वतः बोलून व्यक्त करू शकतात, भाषणातून व्यक्त करू शकतात, किंवा त्यांना पत्र किंवा शुभेच्छा कार्ड देऊन सुद्धा व्यक्त करू शकतात आणि करतात देखील। मी एक शिक्षिका आहे, मला पण या गोष्टीचा चांगला अनुभव आहे। तर मला असं वाटतं की तो दिवस जो आहे, शिक्षक दिन जो दिवस आहे, प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यातला खूपच महत्त्वाचा दिवस असतो आणि खूप आनंदाचा देखील दिवस असतो। तर चला बघूया आता या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेसाठी काय सरप्राईज प्लॅन केलेला आहे। चला तर मग सुरुवात करूया पाठाला। समथिंग स्पेशल, व्हॉट डज एव्हरी क्लासरूम हॅव, प्रत्येक वर्गखोलीमध्ये काय असतं। तर इथे वस्तूंची नावं दिलेली आहेत, काय आहे, अ बोर्ड, अ टेबल, अ चेअर, 1 or 2 कबर्ड्स, डेस्क, बेंचेस, मॅट्स, चार्ट्स, पोस्टर्स, कॅलेंडर अँड सो ऑन, अशा अनेक वस्तू वर्गामध्ये असतात। वी हॅव समथिंग स्पेशल इन अवर क्लासरूम, पण हा जो वर्ग आहे या मुलांचा, यांच्या वर्गामध्ये एक वस्तू आहे अशी वेगळी जी कोणत्याही वर्गात आपल्याला सहजासहजी दिसत नाही। इट इज अ पोस्ट बॉक्स, तो काय आहे, एक पोस्ट बॉक्स म्हणजे पत्राचा डबा, जस्ट फॉर अस, आणि तो कोणासाठी आहे, फक्त या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी। वी राईट मॅसेजेस, कार्ड्स अँड लेटर्स टू अवर फ्रेंड्स इन द क्लास, देन वी पुट देम इन द पोस्ट बॉक्स, एव्हरी डे अवर टीचर्स ओपन्स द पोस्ट बॉक्स। आणि काय असतं, वर्गामध्ये कधी कुणाचे वाढदिवस असतात, कधी कोणते सणवार असतात, किंवा अजूनही काही असं असतं, तेव्हा सगळे वर्गातले विद्यार्थी काय करतात, आपल्या आपल्या मित्रांसाठी यामध्ये कार्ड्स किंवा पत्र किंवा जे त्यांना वाटत असेल ते टाकतात। आणि प्रत्येक दिवशी काय करते, वर्गशिक्षिका वर्गात आल्यावर काय करतात, तो पोस्टाचा डबा उघडतात आणि उघडल्यानंतर काय करतात, शी लुक ॲट द नेम्स ऑन द लेटर्स अँड कार्ड्स अँड हँड्स देम आउट, ती काय करते, त्या काय करतात, प्रत्येक लेटरवरचं किंवा ज्या काही वस्तू असतील त्याच्यावरचं नाव वाचतात आणि ती वस्तू त्या विद्यार्थ्याला देतात। वी आर प्लॅनिंग अ सरप्राईज फॉर अवर टीचर, आणि म्हणूनच आता आम्ही काय केलं, आमच्या वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून आमच्या शिक्षिकेसाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे। वी शी विल गेट इन द 5th सप्टेंबर टीचर्स डे, आणि हे त्यांना कधी मिळणार आहे, 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या निमित्ताने। आता आला शिक्षक दिन आणि काय झालं, इट वॉज 5th सप्टेंबर, तो दिवस होता 5 सप्टेंबर टीचर्स डे, वेन द टीचर ओपन द पोस्ट बॉक्स देअर वॉज अ सरप्राईज फॉर हर, ऑल द लेटर्स वेअर फॉर द टीचर्स, आणि टीचरनी बघितलं की त्या दिवशी त्या पोस्ट बॉक्समध्ये इतर कुणासाठी काहीही नव्हतं, जे काही पत्र किंवा शुभेच्छा कार्ड होते ते सर्व कोणासाठी होते, फक्त आणि फक्त टीचरसाठी होते। आणि त्याच्यावर एक वर्गात सर्व वर्गांनी मिळून, पूर्ण वर्गांनी मिळून सुद्धा एक कार्ड बनवलं होतं आणि त्यावर लिहिलेलं होतं, थँक्यू डिअर टीचर, थँक्यू सो मच, ऑल युअर स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 4 Division B, असं लिहिलेलं होतं। त्यानंतर पर्सनली पण विद्यार्थ्यांनी काय केले होते, काही कार्ड्स आणि लेटर्स टाकले होते, त्यामध्ये एक मुलगा होता त्याने लिहिलं होतं, थँक्यू सो मच टीचर, वी ऑल लव यू व्हेरी मच। नंतर दीपक नावाचा एक मुलगा आहे, त्याने काय लिहिलं होतं, टीचर यू आर व्हेरी स्पेशल। नंतर मनीष नावाच्या मुलाने काय लिहिलं होतं, यू आर माय बेस्ट टीचर। नंतर अमित नावाच्या एका मुलाने लिहिलेलं होतं, थँक्यू टीचर, यू आर माय आई इन द स्कूल, तुम्ही कोण आहात, माझ्या शाळेतल्या आईच आहात। टीचर यू आर माय बेस्ट फ्रेंड रायजा, आणि अशा प्रकारे अनेक पत्र टीचरसाठी काय होते त्या दिवशी त्या पोस्टाच्या डब्यामध्ये
होते आणि ते बघून नक्कीच टीचरला काय झाला असेल, खूप खूप आनंद झाला असेल। तर अशी ही छान अशी ऍक्टिव्हिटी आहे, समथिंग स्पेशल। मला वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या टीचरसाठी शिक्षक दिनानिमित्त किंवा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी असं काहीतरी प्लॅन केलं पाहिजे, त्यांना खूप आनंद होईल। मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल। थँक्यू सो मच।